पिता पुत्र व पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील 21वा रविवार साजरा करीत आहोत व आजची उपासना आपणास एकनिष्ठेवरती धडा देत आहे। आपण परमेश्वराशी एकनिष्ठ असावे, आपल्या प्रियजनांबरोबर ती एकनिष्ठ असावे म्हणून ह्या मिसाबलीमध्ये आपण विशेष प्रार्थना करूया। प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र असंच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावे म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगयीने मी फार पापी केली आहे। हा माझा अपराध, माझा फार मोठा अपराध। नित्य कुमारी धन्य मरिया, सर्वदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालीन जीवनाकडे नेवो। आमेन।
आपण प्रार्थना करूया। हे सर्वसमर्थ पित्या, या बदलत्या काळात शाश्वत आनंद देणाऱ्या मूल्यांची जोपासना करण्यास आम्हाला सहाय्य कर। आम्हामध्ये विचाराचे व भावनेचे ऐक्य निर्माण कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। आमेन। यहोशवा या पुस्तकातून घेतलेले वाचन। यहोशवाने इस्रायलाच्या सर्व वंशांना शखेम येथे जमवले आणि इस्रायलाचे वडीलजन प्रमुख न्यायाधीश आणि अंमलदार यांना बोलवणे पाठवले आणि ते देवासमोर हजर झाले। तेव्हा यहोशवाने सर्व लोकांना म्हणाला, परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा। महादीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोरांच्या देवाची, मी आणि माझे घराने तर परमेश्वराची सेवा करणार। तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराचा त्याग करून अन्य देवाची सेवा करणे आमच्या हातातून कदापि न घडो, कारण आमचा देव परमेश्वर ह्यानेच आम्हाला आणि आमच्या पूर्वजांना इजिप्त देशातून दासगृहातून काढून आणले। त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला व ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे तेथे त्यांनी आमचे संरक्षण केले। ह्या देशात राहणाऱ्या अमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्या पुढून घालवून दिले। आम्हीही परमेश्वराची सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे। हा प्रभूचा शब्द आहे। प्रतिसाद स्तोत्र। आपला प्रतिसाद, परमेश्वर किती चांगला आहे हे अनुभव घेऊन पहा। परमेश्वर किती चांगला आहे हे अनुभव घेऊन पहा। मी परमेश्वराला सदैव धन्यवाद देईन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल। माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरविल, दीनजन हे ऐकून हर्ष करतील। आपला प्रतिसाद, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा। परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात। वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विनमुख होतो। आपला प्रतिसाद, परमेश्वर किती चांगला आहे हे अनुभव घेऊन पहा। ते धावा करतात तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो। परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सन्निध असतो, अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो। आपला प्रतिसाद, परमेश्वर किती चांगला आहे हे अनुभव घेऊन पहा। नीतिमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्यांना सोडवतो, त्याची सर्व हाडे तो सांभाळतो, त्यातले एकही मोडत नाही। आपला प्रतिसाद, परमेश्वर किती चांगला आहे हे अनुभव घेऊन पहा। दुष्टांचे मरण दुष्टाइतच होणार, नीतिमानाचे द्वेष्टे दंड पावतात। परमेश्वर आपल्या सेवकांचा उद्धार करतो, त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही। परमेश्वर किती चांगला आहे हे अनुभव घेऊन पहा। दुसरे वाचन, पौलाचे इफिसीकरस पत्र, यातून घेतलेले वाचन। ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा। स्त्रियांनो, तुम्ही जसा प्रभूच्या अधीन असा तसा आपल्या पतीच्या अधीन असा। कारण जसा ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे तसा पती पत्नीचा मस्तक आहे।
शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टींमध्ये आपापल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःला तिच्यासाठी समर्पण केले. तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा असेसारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपापल्या पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कुणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही तर तो त्याचे पालनपोषण करतो. जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो. आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहो, म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयांता एकदेह होतील. हे रहस्य मोठं आहे, पण मी ख्रिस्त आणि मंडळी याच्या संबंधाने बोलतो आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण येशूचा हा उपदेश ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण घेऊ शकतो? आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करीत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, त्यामुळे तुम्ही अडखळताय काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत, तरी विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत. कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपणाला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो त्यांना म्हणाला, ह्याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की पित्याने कोणीही मनुष्याला तशी देणगी दिल्यापासून तो माझ्याकडे येऊ शकत नाही. ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? शिमोन पेत्राने उत्तर दिले, प्रभो आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालीन जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. आम्ही विश्वास ठेवला आहे आणि ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नुकताच ऑलिम्पिकचे खेळ टोकियोमध्ये संपुष्टात आले. कित्येक खेळाडूंनी भाग घेतला आणि काही जण सुवर्णपदक, रौप्यपदक किंवा कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी झाले आणि त्यांचा सर्वकडे जय जयकार होत आहे. परंतु अशा भव्य दिव्य स्पर्धेत भाग घेणे ही सुद्धा मोठी अभिमानाची बाब आहे. हे खेळ प्रत्येक चार चार वर्षांनी होत असतात आणि जगभरातून वेगवेगळ्या देशातून वेगवेगळे स्पर्धक ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी चढाओढ करत असतात. काही ठराविक खेळाडूच ह्या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. गोष्ट आहे 1924 सालाची. ह्यावर्षी ऑलिम्पिकचे खेळ पॅरिस ह्या शहरात आयोजित केले होते आणि USA तर्फे निश्चिंतपणे सुवर्णपदक जिंकणारी जी टीम होती त्या टीममधील एक बिल हॅवन्स ह्याची ही गोष्ट आहे. बिल हॅवन्स ज्यावेळेत ही ऑलिम्पिकची स्पर्धा होणार होती त्याच वेळेत त्या बिल हॅवन्सच्या पत्नीची प्रसूतीचीही वेळ आलेली होती आणि तो आता दुवी देत होता की त्याने आपल्या पत्नीबरोबर थांबावे की ह्या स्पर्धेसाठी जावे. त्याच्या पत्नीनेही त्याला उत्तेजन दिले की तुम्ही जा आणि आपले स्वप्नाची पूर्ती करा, आपल्या देशासाठी सुवर्णपदक मिळवून घ्या. परंतु ह्या बिल हॅवन्सनी एक कठोर निर्णय घेतला. त्याने सांगितले की माझ्या पत्नीला मी वचन दिलेले आहे, मी तिच्याबरोबर राहील, तिच्या सुखदुःखात, तिच्या आजारात मी तिच्याबरोबर असणार आहे आणि ह्यावेळीस हे जे आपल्या दोघांचं बाळ आहे ह्यांना मी सोडून कुठेही जाणार नाही. सौभाग्याने ह्या टीमला बिल हॅवन्सच्या अनुपस्थितीतसुद्धा हे सुवर्णपदक भेटलं. त्या टीमचा सगळीकडे जय जयकार झाला. सगळ्यांना वाटलं की बिल हॅवन्सला आता कुठे ना कुठे खंत वाटणार, कारण बिल हॅवन्सच्या पत्नीची प्रसूती झाली नव्हती, थोडी ती पुढे ढकलण्यात आली होती आणि त्यामुळे कदाचित ह्या बिल हॅवन्सचा सुवर्णपदक जिंकण्याची संधी गेली होती आणि प्रसूतीसुद्धा झालेली नव्हती. काही वेळानंतर जेव्हा ही टीम परत आली तेव्हा त्या पत्नीची प्रसूती झाली आणि तिला एक सुंदर असं गोंडस बाळ झालं. जेव्हा ह्या बिलला विचारण्यात आलं की तुम्हाला ह्याबद्दल कोणती खंत आहे का, तो सांगतो मुळीच नाही, माझ्या पत्नीबरोबर मी होता ह्याचा मला अभिमान आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची उपासना आपणास एकनिष्ठेबद्दल सांगत आहे, प्रामाणिकतेबद्दल सांगत आहे. ह्या एकनिष्ठेचे फळ ह्या बिल हॅवन्सला तब्बल 28 वर्षानंतर लाभले. 28 वर्षानंतर जी स्पर्धा ऑलिम्पिकची स्पर्धा आयोजित केली होती ती होती हेलसिंकी ह्या फिनलँडच्या कॅपिटलमध्ये आणि इथून त्याला फ्रँकने एक तार पाठवली की डॅडी, तुम्ही माझ्यासाठी जे सुवर्णपदक गमावलं होतं ते मी आता जिंकून मी घरी येत आहे. ह्या बिल हॅवन्सचा मुलगा पुन्हा त्याच स्पर्धेमध्ये जिंकला होता आणि त्याचे ह्या स्पर्धेच्या जिंकलेल्या सुवर्णपदकाचा जो मानकरी आहे त्याने आपल्या पित्याला ठरवले होते. होय माझ्या प्रियबंधू भगिनींनो, आपण एकनिष्ठेबद्दल बोलत आहोत. आजच्या पहिल्या वचनात यहोशवा इस्रायल वंशातील सगळ्यांना बोलवतो आणि सांगतो की माझे घराणे आता ह्या परमेश्वर पित्या परमेश्वर देवाबरोबर आहे, ह्याचीच आम्ही भक्ती करणार, तुम्ही काय आहे ते आता निवडा, तुम्ही आता आपला निर्णय सुनावा. इस्रायलच्या सगळ्या वंशांनी आठवले की कशी त्यांची इजिप्शियनच्या गुलामगिरीतून मुक्तता केली आहे, कसं त्यांचा प्रभू परमेश्वराने सांभाळ केलेला आहे आणि एका नवीन देशात जाण्यापूर्वी जेव्हा निर्णय घेण्याचा जेव्हा समय येतो तेव्हा ते परत ह्या परमेश्वर पित्याची आराधना करतात आणि वचन देतात की आपण ह्याच देवाला भजणार आहोत. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल इफिसियकरांस
पती पत्नीतील एकनिष्ठतेबद्दल सांगत आहे. एक निष्ठा त्यांनी कसे राहावे, पती पत्नीने आपल्याला प्रेम कसे करावे, एकमेकांची काळजी कशी घ्यावी. आणि खूप सुंदररित्या त्यांनी ह्याची तुलना येशू ख्रिस्त हा ख्रिस्तसभेची कशी काळजी घेतो ह्यातून केलेली आहे. आजच्या शुभवर्तमानात आपणास प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यात एकनिष्ठेबद्दल प्रश्न विचारत आहे की तुमची इच्छा असेल की माझी शिकवणूक तुम्हाला जर कठीण वाटत असेल तर तुम्हीही मला सोडून जाऊ शकता. एक प्रकारची चाचणी त्यांनी आपल्या शिष्यांकडून घेतली आणि त्यात सिमोन पेत्र सुंदर उत्तर देतो, हे प्रभु आम्ही कोणाकडे जाणार, कारण सार्वकालीन जीवनाची जी वचने आहेत ही तुमच्याकडे आहेत. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही सार्वकालीनची वचने आपल्या अंतःकरणात कुठे ना कुठे रोवलेली आहेत. प्रभू परमेश्वर आपल्या आत्म्यास चांगले आणि वाईट काय आहे नेहमी दाखवून देत असतो. आपल्या अंतरात्म्यात त्याने कुठे कुठे रोवून आहे परमेश्वर आपल्यामधून कुठे ना कुठे आपल्याला सांगत असतो. आणि त्याला एक शब्द आहे आणि तो म्हणजे सत्सत् विवेक बुद्धी. ह्याची जर चढणगडण आपण नीट केली असेल तर कदाचित आपल्याला आपल्या आयुष्यातील निर्णय चांगले घेऊ शकण्याची एक शक्ती मिळत असते. मॉरल थिओलॉजी म्हणजेच नीतीशास्त्रामध्ये आपल्यासमोर सत्सत् विवेक बुद्धीचे एकूण 5 प्रकार मांडलेले आहेत. पहिला प्रकार म्हणजे मृत सत्सत् विवेक बुद्धी, म्हणजेच मेलेली सत्सत् विवेक बुद्धी, डेड कॉन्शियन्स. इथे जो कोणी व्यक्ती पाप करताना त्यांना कसलीही लाज वाटत नाही, कसलं वाईट वाटत नाही. उदाहरणं द्यायची झाली तर फारो आहे, त्यानंतर हेरोद आहे, पिलात आहेत बायबलमधील, आणि आता काही कट्टरपंथी आहेत ज्यांना निष्पाप बालकांची, निष्पाप लोकांची हत्या करण्यात कुठलंही काही वाटत नाही. त्यांचे अंतरात्मा कदाचित मेलेला आहे. दुसरा प्रकार म्हणजे टोचणी देणारी अति कोमल अशी सत्सत् विवेक बुद्धी, म्हणजे सेन्सिटिव्ह कॉन्शियन्स. अशा प्रकारचे लोक खूप हळव्या मनाचे असतात, त्यांना कुठे कोणी थोडी काही सांगितले तर पटकन त्यांना रडू येत असतं. ते नेहमी अस्वस्थ असतात, छोटी मोठी चूक देखील त्यांना मोठ्या पापासारखी वाटत असते. परमेश्वर हा क्षमाशील परमेश्वर पिता आहे ह्याची जाणीव त्यांना करून देणेही गरजेचं असते. तिसरा प्रकार म्हणजे गोंधळलेली सत्सत् विवेक बुद्धी. अशा व्यक्तींच्या मनात सतत गोंधळ असतो, एखादी गोष्ट बरोबर आहे की नाही ह्याची त्यांना खात्री नसते, त्यांना स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही, इतरांच्या मतावरती त्यांचे निर्णय अवलंबून असतात. अशा व्यक्तींनी शांततेत मनन चिंतन केले तर त्यांना त्यांचा मनांचा गोंधळ कमी होऊ शकतो. चौथा प्रकार म्हणजे जागृत सत्सत् विवेक बुद्धी, अलर्ट कॉन्शियन्स. इथे गोंधळ नसतो, चांगले काय आहे हे ठाऊक असूनही सुद्धा त्यांना ते करता येत नाही, वाईट काय आहे हे ठाऊक असूनसुद्धा ते त्यांना टाळता येत नाही. वाईट काय हे माहीत असून टाळता येत नाही अशी ह्या व्यक्तींची गत झालेली असते. त्यांनी अंतर्यामी बलसंपन्न होऊन शिस्तप्रिय जीवन अंगीकारणे गरजेचे असते. पाचवा प्रकार म्हणजे परिपक्व सत्सत् विवेक बुद्धी, मच्युअर कॉन्शियन्स. अशा व्यक्तींना बरे वाईट हे ठाऊक असते, त्या अंतर्यामी बलवान असतात, योग्य निर्णय घेण्यापासून त्यांना कोणतीही व्यक्ती किंवा परिस्थिती रोखू शकत नाही. चांगले करण्यासाठी किंवा वाईट टाळण्यासाठी त्या प्राणाची बलिदान देण्यासुद्धा तयार असतात. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपली सत्सत् विवेक बुद्धी कोणत्या प्रकारची आहे, आपण योग्य ते निर्णय घेऊ शकतो का, आपण एकनिष्ठ राहण्यासाठी योग्य ते निर्णय घेऊ शकतो का. आपल्या सत्सत् विवेक बुद्धीची परमेश्वर पित्याच्या कृपेने चांगली जडणघडण व्हावी व आपल्या आयुष्यात आपल्याला चांगले वाईट चांगले निर्णय घेता यावे म्हणून आपण ह्याच परमेश्वर पित्याकडे कृपा व शक्ती मागूया. आमेन.
आता आपण आपला विश्वास प्रकट करूया। स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे। त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभु येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे। तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंतिओस पिलातांच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला कोसा कळे, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोगत उतरला, तिसऱ्या दिवशी मेलातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ पित्याच्या चित्रे बसला आहे। तेथून तो जिवंत आणि मरणांचा न्याय करावयास पुन्हा येईल। पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे। आमेन। आता आपण आपल्या विनंत्या परमेश्वर चरणाशी मांडूया। आपला प्रतिसाद। हे प्रभु आमची प्रार्थना ऐक। हे प्रभु आमची प्रार्थना ऐक। आपले पोप, ख्रिस्तसभेतील सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स व प्रापंचिक यांना प्रभूचा आशीर्वाद लाभावा म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया। प्रतिसाद। हे प्रभु आमची प्रार्थना ऐक। युवकापुढे बेकारी, गरिबी, स्पर्धा, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या आहेत। यांचा सामना करताना त्यांनी त्यांची ख्रिस्ती तत्वे आणि मूल्ये यांचा अवलंब करावा म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया। प्रतिसाद। हे प्रभु आमची प्रार्थना ऐक। ख्रिस्त अनेक वेळा त्याच्या प्रीतिभोजनासाठी आपणास आमंत्रण देत असतो। येशूची ही प्रेमळ हाक आपल्या प्रत्येकाला ऐकू यावी आणि त्याच्या सार्वकालिक जीवनात सहभागी होता यावे म्हणून प्रार्थना करूया। प्रतिसाद। हे प्रभु आमची प्रार्थना ऐक। आपले ख्रिस्ती जीवन सुंदर बनण्यासाठी, श्रद्धा बळकट होण्यासाठी परमेश्वराची कृपा व शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया। प्रतिसाद। हे प्रभु आमची प्रार्थना ऐक। आता आपण थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया। हे स्वर्गीय पित्या, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो, तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्यापुढे मांडतो। आमच्या प्रार्थना ऐक, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो। आमेन। प्रिय बंधू भगिनी, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन
आमचे व त्याच्या पवित्र मंडळाचे कल्याण हो। हे दयाळू परमेश्वरा, येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण समर्पणामुळे आम्ही तुझे प्रजाजन बनलो। तुझ्या आम्हावरील प्रीतीमुळे तुझ्या ख्रिस्तसभेला शांती वैक्य ह्यांचे वरदान दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा। तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा। आम्ही ते लावले आहे। प्रभू आमचा परमेश्वर, याचे आपण आभार मानूया। ते योग्य वरास्त आहे। हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे। आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास। तो पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलेस। आम्ही त्याच्यासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता। आज्ञाभंगामुळे आम्ही गमावले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे। म्हणून हे प्रभू, सर्वदूत व सर्वसंत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो। प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रांचा तू गम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावरती येऊ। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनूत। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या व खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा। श्रद्धेच्या रहस्यांचा आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा येईल।
त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु लुर्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झाले इतर सर्व लोकांना तुझे दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्याइक्या हे सर्वसमर्थ पित्या नम्र तुझा पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण मोठ्या आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला पापात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमभराने शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराची कोकृपा हा ह्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करायस मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू,
तू अंतरावरील पवित्र सक्रामेंतात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करतो. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छितो, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमीन. प्रभु म्हणतो, जो माझे मांस खातो व रक्त पितो तो सर्व काळ जगेल. मी त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, या ख्रिस्तप्रसादाने तुझ्या आरोग्यदायी कृपाशक्तीची आम्हामध्ये वाढ कर. सर्व गोष्टी तुला संतुष्ट करण्यासाठी ह्या ख्रिस्तप्रसादाकडून आमच्या सर्व प्रयत्नात आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहे. त्यांच्या फलद्रुप्ततेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. प्रभु शिक्षा बदला.